एका शेतकऱ्याने त्याच्या हॅझेल आणि पवनीपौली घोड्यांना कुंपण बनवण्यासाठी खांबांचा वापर केला हॅझेलच्या कुंपणासाठी शेतकऱ्याने सव्वीस खांबांचा वापर केला आणि पवणी पौलीच्या कुंपणासाठी त्याने एकोणीस खांबांचा वापर केला तर दोन्ही घोड्यांच्या कुंपणासाठी शेतकऱ्याने एकूण किती खांब वापरले आणि मला नेहमीप्रमाणे आवडेल की मी हे करण्याच्या अगोदर तुम्ही हे स्वतः सोडण्याचा प्रयत्न करावा चला सोबत करूयात प्रथम आपण हे समजून घेऊयात की येथे जो प्रश्न दिलेला आहे त्यामध्ये नेमके आपल्याला काय सांगितले आहे आपल्याला येथे सांगितले आहे की हा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याने त्याच्या हॅझेल आणि पोणे पोली घोड्यांसाठी कुंपण बनवलेले आहे आणि हॅझेल नावाच्या घोड्यासाठी जे कुंपण बनवले आहे त्या कुंपणाला त्या शेतकऱ्याने सव्वीस खांब वापरलेले आहेत आणि जर आपण या चित्राकडे पाहिले तर हा आहे आपला हॅझल घोडा आणि हे आहे हॅझलचे कुंपण आणि या कुंपणासाठी इथपासून तर इथपर्यंत एकूण वापरले आहेत सव्वीस खांब यासाठी वापरले आहेत सव्वीस खांब आणि आपण येथे मोजूही शकता मी येथे मोजले नाही पण खात्री आहे की येथे नक्कीच सव्वीस खांब असतील आणि आपल्याला आप पुढे विचारले आहे की पवनी पोलीच्या कुंपणासाठी त्याने एकोणीस खांब वापरले आणि या चित्रामध्ये आपण जर पाहिले हा आहे आपला पौणी पौली आणि ही आहे त्याचे कुंपण आणि त्यासाठी इथपासून तर इथपर्यंत त्यांनी वापरले आहेत एकूण एकोणीस खांब आणि आता आपल्याला विचारले आहे की या दोन्ही घोड्यांच्या कुंपणासाठी शेतकऱ्याने एकूण किती खांब वापरले आहेत तर येथे आपल्याला नेमके काय सांगितले आहे येथे आपल्याला बेरीज करायची आहे की किंवा जबाकी हे कसे जाणून घ्यायचे आणि आपण येथे जर पाहिले तर आपल्याला इथे सांगितले आहे की शेतकऱ्याने एकूण किती खांब वापरले आहे आणि जर आपण या हॅझेल आणि पोणीपौलीच्या कुंपणासाठी वापरलेल्या दांड्यांची बेरीज केली की आपल्याला समजेल की, की त्या शेतकऱ्याने या दोन्ही घोड्यांच्या कुंपणासाठी एकूण किती खांब वापरले आहेत आणि जर आपल्याला येथे वजाबाकीच करायची असती तर येथे आपल्याला विचारले असते की हॅझेलच्या कुंपणाच्या तुलनेत पवणीपौलीच्या कुंपणासाठी किती कमी खांब वापरले आहेत किंवा या दोन्ही घोड्यांच्या कुंपणासाठी लावलेल्या खांबांमध्ये कितीचा फरक आहे आणि येथे तर आपल्याला विचारले आहे की या दोन्ही घोड्यांच्या कुंपणासाठी शेतकऱ्याने एकूण किती खांब वापरले आहेत म्हणून आपल्याला येथे करायची आहे बेरीज वाजाबाकी नाही तर चला बेरीज करूयात आपण बेरीज करूयात या सव्वीस आणि या एकोणीसची जेणेकरून आपल्याला मिळेल शेतकऱ्याने वापरलेल्या एकूण खांबांची संख्या आणि या सव्वीस आणि एकोणीसमध्ये आपण बेरीज करणार आहोत या एकक स्थानांची आणि येथे वरती आहेत सहा एकक आणि येथे खाली आहेत नऊ एकक सहा एकक आणि नऊ एकक, एकक, एकक मिळून होतात पंधरा एक परंतु पंधरा आपण जसेच्या तसे या एकक स्थानी लिहू शकत नाहीत कारण या पंधरामध्ये आहेत दोन अंक आणि या पंधराच्या एकक स्थानी आहे पाच तो आपण लिहिणार आहोत या एकक स्थानी आणि हा जो दशकस्थानाचा अंक आहे हा आपण देणार आहोत दशक स्थानाकडे त्याला आपण हातचा असेही म्हणू शकतो आणि आता आपण या दशक स्थानांची करणार आहोत बेरीज या ठिकाणी दशकस्थाने आहेत हा एक दशक आणि हे दोन दशक होतील तीन दशक आणि तीन दशक आणि हा एक दशक मिळून होतील चार दशक आणि असे मिळून आपल्याला उत्तर मिळेल पंचेचाळीस आणि आपण म्हणू शकतो की त्या शेतकऱ्याने दोन्ही घोड्यांच्या कुंपणासाठी एकूण पंचेचाळीस खांब वापरले आहेत